तुमची तशी तारीख 13 तारीख ठरलेली होती, पण कालचा ज्यावेळेस निकाल आम्ही पाहत होतो साहेब, त्यावेळेस 3 वाजालोक तर मी स्वतःच जेवलो नाही. असं वाटलं धाक धूक कसं होईल काय होईल, पण शेवटी ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झालं, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात, त्यावेळेस तुम्ही पहिली पूजा पंढरपूरला आमच्या पांडुरंग परमात्म्याची केली, तो तुमच्या जीवनातला पहिला भाग्याचा दिवस. आणि काल सत्ता निकाल आपल्याकडून लागल्यानंतर ही जबाबदारी आम्ही कोर्टाच्या भरोशावर नव्हतोच, मी कालच चोखोबरायला विनंती केली होती, जसं मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेबांनी पहिलं माझ्या पांडुरंगाची पूजा केली, तसं आता निकाल साहेबांच्या बाजूनं लागला की साहेबानं पहिलं लोकार्पण सोहळा माझ्या चोखोबरायचा करावा, असं चोखोबरायला मी विनंती केली होती. हे जेवढं काही साहेब तुम्हाला दिसतंय, हे जे संत निवास आहे, हे सगळं हे कीर्तनाच्या पैशातून झालं साहेब. इथं जेवढे काही राजकारणी मंडळी आहे, त्यातला 1 रुपयासुद्धा निधी इथं आतापर्यंत घेतलेला नाही आहे साहेब. हेच त्यांनाही माहीत आहे आणि मलासुद्धा माहीत आहे. समाज आता इथून पुढं खूप वाढणार आहेत. मी साहेबांना विनंती करतो, साहेब आम्ही तुम्हीसुद्धा देशाची सेवा करता, आम्हीसुद्धा वारकरी मंडळी संप्रदायाची सेवा करतो. आज हे लोक शिंदे साहेब येणारे म्हणजे त्यांना असं वाटतंय की आमचा पांडुरंग इथं येत आहेत.